तालुक्यातील जडोद शिवारातील शेतातील खड्याला आग लागून आंबाडगावच्या शेतकऱ्याचे दोन बैल व शेती साहित्य जळून खाक झाल्याने 3.25 लाख रुपयाचे नुकसान झाल्याची घटना 19 रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली आहे. रमेश सहादू चौधरी यांचे जडोद शिवारात गट नंबर 246 शेत असून 19 रोजी पहाटे अचानक खड्याला आग लागून दोन बैल जागीच जळून मयत झाले तर तिसरा बैल दोर तोडून पळाल्याने तो 80% जखमी झाला. त्याचप्रमाणे खड्यातील शेती साहित्य असे 3.25 लाखाचं नुकसान झालं आहे. तलाठी जितेंद्र पाटील, तलाठी प्रथमेश पिंगळे आणि हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील वैद्यकीय अधिकारी प्रतिभा कोरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. शहरातील वेशावस्तीतील आणखी दोन कुटुंबाने वेशा व्यवसाय सोडण्याचा निर्णय घेतला असून आपल्या दारासमोर वेशा व्यवसाय केला जात नाही असा फलक लावला आहे. 2 दिवसांपूर्वी या भागातील एका कुटुंबाने हा व्यवसाय सोडण्याचा निर्णय घेऊन पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या उपस्थितीत घरासमोर फलकाचं अनावरण केलं होतं. शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक वर्षापासून हा व्यवसाय सुरू असल्याने स्थानिक नागरिकांचा खूप त्रास होत होता. पोलीस निरीक्षक हिरे यांनी छापा टाकून दोन मालकिनींना अटक केली होती. हिरे यांनी कुटुंबाचे दसऱ्याच्या दिवशी प्रबोधन केले होते. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट शकील काजी यांच्या उपस्थितीत वेशा व्यवसाय केला जात नाही असा फलक लावण्यात आला होता. या घटनेचा चांगला परिणाम झाला असून आणखी दोन कुटुंबांनी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्याशी चर्चा करून हा व्यवसाय सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या कुटुंबांनी देखील या ठिकाणी वेशा व्यवसाय केला जात नाही, कोणी विचारणा केल्यास पोलिसांचा स्वाधीन केलं जाईल असा फलक लावला आहे. हिरे यांनी कुटुंबाचं स्वागत केलं. या कुटुंबाचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी समाजाने आम्हाला सन्मानानं स्वीकारावं, तसंच पुनर्वसनासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी शासनाने मदत करावी अशी मागणी यावेळी केली आहे. केंद्र शासनाने साबरमती आश्रमाच्या मूळ स्वरूपामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याने या षडयंत्र विरोधात जनतेला सचेत करण्यासाठी गांधी विचारांच्या विविध संस्थांतर्फे गांधीगिरी म्हणून सेवाग्राम ते साबरमती अशी संदेश यात्रा काढण्यात आली असून अमळनेरात सानेगुरुजी स्मारक समितीतर्फे या यात्रेचं स्वागत करण्यात आले. केंद्राने गांधी विचार आणि विचारांच्या प्रेरणास्थळांवर सरळ सरळ आघात केला आहे. 17 ऑक्टोबर 2021 रोजी सेवाग्राम आश्रमात सर्व धर्म प्रार्थना करून आणि संकल्प सोडून यात्रेची सुरुवात झाली आहे. सदर यात्रा सेवाग्राम, वर्धा, अमरावती, अकोला, खामगाव, मुक्ताईनगर, जळगाव, अमळनेर, धुळे, नंदुरबार, व्यारा, बारडोली, सुरत, अहमदाबाद म्हणजे साबरमती या मार्गाने जात आहे. या यात्रेमध्ये जलपुरुष राजेंद्र सिंह यांच्यासह देशभरातील 45 गांधीजन सहभागी झाले आहेत. आज दुपारी ही संदेशयात्रा आंबणण्यात आली असता सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने गुरुजींच्या पुतळ्याजवळ यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी दर्शना पवार, चेतन सोनार, प्राचार्य अरविंद सराफ यासह इतर मान्यवर उपस्थित होते. शहरातील अर्बन बँकेचा बँक ऑफ ब्लू रिबिन हा बँकिंग क्षेत्रातील अत्यंत मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याने माजी नगराध्यक्ष विनोदभैया पाटील आणि मित्र परिवाराच्या वतीने संपूर्ण संचालक मंडळाचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार अनिल पाटील यांनी जळगाव जिल्हा बँकेत ज्याप्रमाणे बिनविरोधचे प्रयत्न सुरू झाले आहेत त्यानुसार अंमनेर अर्बन बँकेत देखील व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमनसह संपूर्ण संचालक मंडळाचा आमदार अनिलदादा पाटील, माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील आणि माजी आमदार साहेबराव पाटील विनोदभैया पाटील यांच्या हस्ते भव्य हार टाकून थाटात सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक करताना विनोदभैया पाटील यांनी आगामी अर्बन बँक निवडणूक बिनविरोधसाठी सामूहिक प्रयत्न व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. तालुक्यातील टाकरकडा येथून 73,000 रुपयांच्या 22 बकऱ्या आणि पिल्ले अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 18 रोजी रात्री घडली आहे. तर अज्ञात चोरट्यांनी शहरातील न्यू प्लॉट भागातील दोन डॉक्टरांच्या मोटरसायकली देखील लांबवल्या आहेत. टाकरकडा येथील ज्ञानेश्वर नगराज पाटील यांनी शेतात शेळीपालन व्यवसाय सुरू केला असून अज्ञात चोरट्यांनी 18 रोजी रात्री शेतातील शेडचे कुलूप तोडून सुमारे 66,000 रुपयांच्या 22 बकऱ्या व 7,000 रुपयांची बकऱ्यांची पिल्लं असे एकूण 73,000 रुपयांच्या बकऱ्या चोरून नेल्या आहेत. अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शहरातील न्यू प्लॉट भागातील भागवत रोडवरील डॉक्टर संदेश गुजराती यांची मोटरसायकल क्रमांक MH 19 BN 5822 अज्ञात चोरट्याने त्यांच्या दारासमोरून 16 रोजी रात्री चोरून नेली आहे. डॉक्टर गुजराती यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा नोंद केला असून हेड कॉन्स्टेबल बापू साळुंके तपास करीत आहेत.
तसेच न्यू प्लॉट भागातील डॉक्टर मनीषा भावे यांची पॅथॉलॉजी लॅब असून या लॅबच्या खाली डॉक्टर सचिन भावे यांची गाडी क्रमांक MH 19 DM 7002 नंबरची खाकी हिरव्या रंगाची रॉयल इनफील्ड बुलेट पार्किंग केलेली असताना कंपाऊंडमध्ये शिरून अज्ञात चोरट्यांनी रविवारी सायंकाळी 7 ते 8 वाजेच्या दरम्यान ती लांबवली आहे.